वेल्हेजवळ असणाऱ्या कुंभरवाडीतील यादव मळ्यात राहणाऱ्या एकनाथ यादव या शेतकऱ्याच्या गोठ्यावर शनिवारी रात्री 2 सुमारास बिबट्याने हल्ला करून 6 महिन्याच्या कालवडीचा फडशा पाडलाय. बिबट्याने कालवडीला जवळच असणाऱ्या उसाच्या शेतात ओढत नेऊन टाकले. रविवारी दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा येऊन बिबट्याने कालवडीवर ताव मारलाय. भर दिवसा बिबट्या रहिवाशांना दिसत असल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात 2 बिबटे वावरत असल्याचे येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणाहून वनविभागाने 1 बिबट्या जेरबंद केला होता. येथे पिंजरा लावण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. या हल्ल्याने परिसरात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. आपला आवाजसाठी ब्युरो चीफ रामदास सांगळे. कुंभरवाडी या ठिकाणी यादव मळ्यात रात्री बिबट्यांनी 2 सुमारास हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये कालवडीचा बिबट्यांनी फडशा पाडलेला आहे. ते शेतकरी माझ्यावर ज्यांची कालवड आहे. बाबा रात्री कधी तुम्ही पाहिला का बिबट्या? कधी बिबट्या आलता? आणि रात्री 2 बिबट्या आलेला. त्यांनी वासरू पकडलं. पण ते वासरू आता रात्री असल्यामुळं आम्ही घरात आणि ते बिबट्यांनी ते वासरू नेले. ते ज्यावेळेस नेले त्यावेळेस दिसला आम्हाला. पण आम्ही काय त्याच्या मागे घाबरले मागे गेलो नाही. आणि तो कुठं कुठं घेऊन गेला त्याला? ते इकडं साईडला उसाच्या कडेला घेऊन गेला. सकाळी ज्यावेळेस बघितले त्यावेळेस त्यांना ते दिसले. त्यांनी परत आज दुपारी येऊन त्याच्यावर हल्ला करून ते घेऊन गेले. त्याचा पंचनामा केलेला आहे. दुपारी पण पाहिलं का बिबट्या कोणी? हां पाहिलं. तर ते वास विचारत नेताना उसात आणि कर्मचारी आले का वन विभागाचे? पंचनामा झालाय का? सकाळी पंचनामा केला त्यांनी कर्मचारी येऊन. आणि मग त्यानंतर नंतर ते दुपारून परत बिबट्या आला. आम्ही म्हणलं ते पुरून टाकू. म्हणते काय पुरायच्या इथे माणसं नसल्यामुळे टाइम नाही भेटला. म्हणलं पुरू. पण ते परत दुपारी आला. अंदाजे किती वयाची कालवड असू तुमची? ही अंदाजे 6-7 महिन्याची कालवड आहे. इथे पिंजरा लावला होता त्याच्यामध्ये 1 बिबट्या जेरबंद झाला. आता सुद्धा अजूनही दिवसा सुद्धा वावर आहे. तर इथे आमचा ते आता साधारण कॅनल जातो. ते कॅनलच्या पलीकडे काल एका शेतकऱ्यांनी तो वाघ बघितलेला, बिबट्या बघितलेला आणि तो घाबरून तो पळून गेला तिथून. तो म्हणजे माणूस पळून आला तिथून शेतकरी. आणि त्यांनी रात्रीचा वासरू आमचे धरले. असं पद्धतीने आहे. आणि पिंजरं लावण्याची अत्यंत गरज आहे. आमच्या इथं रात्री 2 बिबट्या आलेला. पण जास्त आडावरड झाल्यामुळं आम्ही बाहेर निघून बघतो. खिडकीतून बघितलं तर बिबट्या वाघ वासराला नेत होता. वासराला नेत असल्यामुळं आम्ही घाबरल्यामुळं आम्ही काय बाहेर निघालो नाही. पण आता ते पण वासरू सकाळी परत वावरात आणलेलं, दाखवलेलं, त्यांनी बघितलेलं. ते अधिकारी आले होते त्यांना दाखवलं, ते बघितलं त्यांनी. पण ते आत्तासुद्धा दुपारी बिबट्याने येऊन ते घेऊन गेले. बिबट्या आता उसामध्ये गेलेलं आहे. वासरू सुद्धा उसात नेलेलं आहे. दिवसा जर इथं वाघ यायला लागले, बिबट्या यायला लागले तर आमच्या परसरांनी आम्ही राहायचं कसं, वागायचं कसं? आम्ही जर बिबट्याला काही केलं, काही झालं तर मग आमच्यावरच तुम्ही केस करू शकता ना. वाजता येऊन वाघाने वासरू कालवड नेलेली आहे. त्याने रात्री मी कालवड खाली त्यानंतर ती बांधावरती तशीच होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही दाखवली. त्यांनी पंचनामा केला त्याचा. आणि ते म्हटले वाघ पुन्हा येण्याची शक्यता आहे. 24 तो वाघ पुन्हा येऊन तो नेऊ शकतो. तुम्ही त्याची विल्हेवाट लावा. पण आम्ही तसं नाही केलं. विल्हेवाट लावलं नाही. आम्ही जरा गावात जायचं होतं, काम होतं थोडंसं. त्यामुळे तसंच ठेवलं. तो पुन्हा 4 आला आणि ती उरलेली कालवड तो पुन्हा उसात येऊन गेला. आणि इथं रात्रीचं आम्हाला पाणी बिणी भरावं लागते. रात्रीची लाईट असती. त्यात लोडशेडिंग रात्रीची 11:40 लाईट येती. मग रात्री जावं लागते. 2 वाघ असते. भीती वाटती. उसं जळून जाते. मग अशा पद्धतीने आहे. वाघ भरपूर आहे. वन विभागाने त्याचे पिंजरे लावावेत. आणि एक वाघ पकडला पण होता. त्यांना म्हटलं होतं 2 वाघ होते त्यावेळेसला. त्यांना म्हटलं होतं पिंजरा राहू द्या. पण त्यांनी ठेवला नाही. ते पुन्हा घेऊन गेले. कारण ते आता पुन्हा असं झालं. बारकाले पोरं खेळत असतात. त्यामुळे दिवसा पण आता भीती वाटायला लागली. कारण 4 नेलं. त्यामुळे दिवसा पण भरपूर अशी भीती वाटायला लागली. त्यामुळे रात्रीचं पाणी भरणं आता अशक्य होऊन बसले. आणि दिवसात काय फार लाईट नसती. माझं नाव कमल दत्तात्रय यादव. मी इथे रात्री वासरू बांधलं होतं. आणि रात्री 2 बिबट्या आला. आणि त्यांनी आम्ही आरडाओरडा केला पण तो घेऊन गेला. इथं पिंजरा लावायची गरज आहे. सगळीकडून ऊस आहे.
मागे ही काही महिन्यापूर्वी या ठिकाणी पिंजरा लावला होता आणि या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झाला होता. या ठिकाणी आता पिंजरा लावण्याची मागणी आपण या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे आणि ही जी कालवड बिबट्याने नेलेली आहे, कालवडीचं जे काही नुकसान भरपाई आहे ती शेतकरी मिळावी अशी शेतकऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली आपल्याला दिसून येत आहे. रामदास सांगळे, आपला आवाज, कोंबरवाडी.